माननीय संजय दानचंदजी घोडावर यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। शुभेच्छुक संजय घोडावत विश्वविद्यालय कोल्हापूर, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, फार्मसी, सायन्स, लिबरल आर्ट्स, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूल, संजय घोडावत ज्युनियर कॉलेज, संजय घोडावत ITI व मेडिकल अकॅडमी, संजय घोडावत पॉलिटेक्निकल, संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस। पुन्हा एकदा माननीय संजय दानचंदजी घोडावत यांना वाढदिवसाच्या लक्ष 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 शुभेच्छा। नमस्कार, सबस्क्राइब करा तीसा सागर, रहा सदैव आमच्या सोबत। काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी एक जाहिरात आलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये 605 जागा PSI या पदासाठी राज्य सरकारनं भरायचं जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे आणि 605 जागांच्या हिशोबानं NT-K साठी 3.5% 22 जागा आमच्या वाट्याला यायला पाहिजेत, परंतु 2 जागा या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत आणि मग आमच्या 20 जागा गेल्या कुठं? म्हणून आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई यांच्याकडे मागणी केलेली आहे की तुम्ही आता सुधारित जाहिरात द्या, आमच्या ज्या 22 जागा तुम्ही चोरलेल्या आहेत त्या जागा आम्हाला सुधारित जाहिरातीमध्ये आल्याशिवाय तुम्ही या परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी आम्ही आपल्या माध्यमातून सरकारकडे करतोय। जर तुम्ही सुधारित जाहिरात जर नाही दिली तर आम्ही राज्यामध्ये परीक्षा होऊ देणार नाही। आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक राज्यपालांनी त्यांच्या सहीनं केलेली आहे, जर हे अध्यक्ष इतकी अपरातपर जागांच्या मध्ये करत असतील तर अशा अध्यक्षांची हकालपट्टी राज्याच्या राज्यपाल साहेबांनी करायला पाहिजे। जर ह्या अध्यक्षांनी परत अशाच पद्धतीचं कृत्य या राज्यामध्ये चालू केलं तर या अध्यक्षांना त्या पदावरती राहण्याच्या लायकीचे हे अध्यक्ष नाहीत असं समजून आम्ही त्यांची राज्यात गाढवावरनं धिंड काढायचं नियोजन करू। आम्हाला एवढ्या टोकानं का बोलावं लागतंय? कारण राजकीय नेत्यांनी एखादी अपरातपर केली तर ती मतासाठी केली असं म्हणता येईल, पण एखाद्या आयोगाचा अध्यक्ष जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये घोळ घालत असेल आणि 2010 सालापासून आतापर्यंत जर 293 जागा भरायच्या होत्या आणि त्या 2010, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 एक 2015 जाहिरात नाही, बाकीच्या जाहिरातीच्या मध्ये 293 जागा भरायच्या होत्या, पैकी 200 जागा भरलेल्या आहेत। म्हणजे 2009 ते 2019 10 वर्षामध्ये जवळजवळ 93 जागा चोरीला गेलेल्या आहेत आणि असं असताना परत 2020 22 जागापैकी 20 जागा भरल्या जात आहेत। वंजारी समाजाच्या बाबतीमध्ये तर एकही जागा जाहिरातीमध्ये नाही आहे, 2.5% हिशोबानं त्यांच्या जवळजवळ 12, 15, 16 जागा येत आहेत, त्या सुद्धा जागा नाहीत। म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून राज्य सरकारला आणि आयोगाला विनंती करतोय की तुम्ही सुधारित जाहिरात काढा आणि आमच्या समाजाला न्याय द्या। कच्या सांगतोय मी तुम्हाला, फक्त NT-K च्या जागाचा मी हिशोब सांगतोय, बाकीच्या जागांमध्ये किती घोळ झालाय, कुणी या जागा चोरल्या, कुणाला दिल्या, कुणाची नेमणूक केली हे मला माहीत नाही, त्याचा आम्ही अभ्यास केला नाही, पण आमच्या एवढ्या जागांमध्ये 93 जागांचा घोळ होतोय तर राज्यातल्या ह्या सगळ्या आयोगानं किती जागांचा घोळ केलाय, तिथं कुणाची नेमणूक केली, त्या जागा कुणाला चोरून दिले याचा विचार राज्य सरकारनं करायला पाहिजे, ही गंभीर गोष्ट आहे। आयोगाचे सेवक अध्यक्ष होता का वेगळे वेगळे अध्यक्ष?